खर तर कलाकार असलो तरी एक मुलगी आणि प्रत्येकाला आपल्या शरीराबद्दल असतं ग, की जे शरीर स्वतः व्यतिरिक्त आपण अजून कुणाला दाखवलं नाही, तर ते एवढ्या लोकांसमोर कसं काय म्हणजे ते सगळं डेअरिंग करायचं असं वाटून गेलं होतं. इव्हन मला फर्स्ट टाइम मला न्यूड मॉडेलिंग बद्दल काहीही माहिती नव्हती, आणि मग ह्या फिल्ममुळे आम्ही न्यूड सेशन अटेंड केलं जे जे मध्ये. तर त्या रूमच्या आत जाईपर्यंत असं होतं की यार कसं काय न्यूड मॉडेलिंग यार, म्हणजे कसं बघायचं आपण आत जाऊन, जरी ती स्त्रीच असली तरी पण तिला आपण नग्न उभं बघायचं आणि तिच्या समोर एवढी मुलं असणार आणि कसं काय हे. आणि मग आम्ही आत गेलो पण ते सेशन जसं सुरू झालं तर एक वेगळाच अनुभव आम्ही घेतला यार, की म्हणजे त्या आल्या उभ्या राहिल्या, त्यांनी आपले कपडे काढले आणि जस्ट म्हणजे की अरे हा काय कसं चाललंय वगैरे असं त्या सगळ्या विद्यार्थ्यांकडे गप्पा मारत होत्या आणि अगदी नॉर्मल उभ्या होत्या. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्या अंगावर कपडे असणं नसणं याही पेक्षा समोरच्या नजरेत काय आहे ना त्याच्यावर आपण रिॲक्ट होतो. तिथे ते विद्यार्थी यार त्यांना ना त्या नग्नतेशी त्या शरीराशी काही नव्हतं, त्यांच्यासाठी एक अभ्यासायला शरीर मिळतंय आणि ते आपलं काम करतायत. आम्ही थोड्या वेळाने विसरून गेलो यार की हा आमच्या समोर अशा उभ्या आहेत आणि आम्ही पण आपलं त्यांच्यावर गप्पा मारतोय, आम्ही त्या विद्यार्थ्यांकडे बघतोय असं झालं. आणि सेम अनुभव मला तो सीन जेव्हा आमचा शूट झाला तेव्हा तो अनुभव घेतला, की आधी होतच धाकधूक धाकधूक की यार काय काय होणार आहे. पण मी मला सांगायला आवडेल की सिनेमामध्ये सगळ्यात जास्त कम्फर्टेबल मी त्या सीन मध्ये होते, कारण की ह्या फिल्म मध्ये कुठेच ज्युनियर आर्टिस्ट नाही वापरले. त्या त्या सेशनला तिथले विद्यार्थी आणि जे जेचे सर आहेत त्यामुळे त्यांच्या नजरेत जे माझ्या संवादात आहे इतर पुरुषांसारखा वकवकलेपणा नव्हता ग. हा त्यांच्या नजरेमध्ये फक्त अरे अभ्यासायला एक नवीन मॉडेल मिळते येस, तर त्याच्यामुळे ना ते सगळं आमचं गळून पडलं आणि ते सीन झाले. आणि तो सीन बघायला खरंच म्हणजे मला स्वतःलाही बघताना तो एवढा आवडलाय, तुम्हाला नक्की आवडेल. 95 FM.